ही जी शेंदुडी आहे तर ती ना तुम्हाला म्हणजे खेड्यागावात गेले ना तर इथं ती वेलीवर उगते, तर बघा ही जी आहे ना ही थोडीशी तू कचरा दिला कचरा दिला फॅमिली, तर कशा आहात तुम्ही? तर तुम्ही मस्तच असाल. मी कविता पाटील पुन्हा एकदा तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मी आज तुम्हाला आहे ना खानदेशमधली प्रसिद्ध आणि दुर्मिळ दिसणारी भाजी करून दाखवणार आहे, जिचं नाव आहे शेंदुळींची भाजी. तर नाव ऐकून थोडं तुम्हाला हसू पण येणार आहे, पण कदाचित तुम्ही पाहिली असेल कदाचित पाहिली पण नसेल, आणि लागायला जे आहे तर खूप टेस्टी आणि आंबट लागते ती भाजी. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवून देते की ती दिसायला कशी दिसते. आणि कारण कसं आहे ना, खानदेश म्हटलं ना तरी पण बऱ्याच भागांमध्ये ही भाजी हा प्रकार माहिती नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला आधी दाखवून देते दिसायला कशी दिसते. तिच्याबद्दलची जेवढी माहिती आहे मला, इन्फॉर्मेशन आहे, ती नक्की मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. तर बघा मला ती कशी दिसायला आहे. तर बघा ही शेंदुडी आहे, तर काही पिकलेले आहेत काही कच्चे आहेत. तर ह्या ज्या हिरव्या हिरव्या दिसत आहेत ना, तर त्या कच्च्या आहे, आणि बाकीच्या ज्या आहेत तर त्या पिकलेल्या आहेत. या पिवळ्या पिवळ्या ज्या दिसत आहेत ना, तर त्या पिकलेल्या आहेत. तर यांना शेंदुडी म्हणतात आमच्याकडे खानदेशीमध्ये. तर ही जी भाजी, तर म्हणजे ही शेंदुडी जी आहे, तर ती ना ह्याच दिवसांमध्ये येते, म्हणजे हे एवढे चार महिनेच, थंडीचे चार महिनेच ती राहते. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं आपले गिलके असतात ना वेलीवर येतात, तसेच ती वेलीवर उगते. तर बघा ही जी आहे ना ही थोडीशी नरम आहे, तर असं नरम नरम बघून चिरायची असते ती. आणि कडू पण लागते जर अशी जर केली आपण, तर ती कडू पण लागते, त्याच्यामुळे अशी पिवळी पिवळी काढायला लागते. पिवळी जर केली तर ती भाजी लागायला आंबट लागते आणि खूप टेस्टी लागते. आणि ही जी शेंदुडी आहे तर ती ना तुम्हाला म्हणजे खेड्यागावात गेले ना तर इथं सहजरित्या तुम्हाला भेटून जाईल कुठे पण, आजूबाजूच्या खेड्यांमध्ये, धुळ्या म्हटलं तर. पण म्हणजे तुम्ही जर धुळ्यात म्हणाल तर खूपच म्हणजे किमती असते ही भाजी, कारण की भेटत नाही शहरांमध्ये जास्त करून. खेड्यांमध्ये तुम्हाला बिना पैशांचं कोणीही देऊन देईल, म्हणजे किती म्हणजे तुम्ही कुठेही गेलात ना तरी तुम्हाला ही भाजी कोणी पण सहजरित्या सांगून देईन किंवा देऊन देईन. पण शहरामध्ये भेटत नाही तर ही खूपच किमती असते. आता ही पप्पांनी आहे तर 40 रुपये किलोने आणलेली आहे, आणि खूपच म्हणजे 2 वेळा केली गेली ती, पूर्ण कढाई भरून आणली होती, कारण की तगारी भरून आणली होती, कारण की कसं आहे ना म्हणजे इथं भेटत नाही आणि त्याच्यामुळे ती खूपच किमती आहे आणि लागायला खूप टेस्ट लागते. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आवडते, त्याच्यामुळे खूप सारी आणली होती ती. तर आमच्याकडे पण भेटून जाते, कुठं पण आम्ही गावाकडे गेलो ना तर भेटून जाते, पण सध्या गावाकडे जाणं होत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आहे तर तिला 40 रुपये किलोने आणली आवडते म्हणून. तर तिला करून दाखवते मी कसं करायचं ते, पण बघा पूर्ण व्हिडिओ बघा, मस्त आहे. तर बघा या ठिकाणी मी आहे तर शेंदुळींची भाजी करते आहे. तर सगळ्यात आधी आहे तर त्या मी कापून घेतल्या आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापताना आहे तर चेक करून घ्यायचं की ह्या शेंदुड्या आंबट लागत आहेत की कडू लागत आहेत, कारण की कडू लागण्याची पण शक्यता असते, त्याच्यामुळे आधी ते चेक करून घ्यायचं. आणि जेव्हा आपण टाकतो ना ते शिजवण्यासाठी, तर तिच्यातल्या बिया ज्या आहेत तर त्या पण काढून टाकायच्या, आणि तर ती भाजी जी आहे तर ती चांगली नाही लागत. आणि ही भाजी तर चवळीच्या डाळमध्येच करायची तरच ती चांगली लागते. तर बघा या ठिकाणी आपली जी आहे तर ते शिजून गेली भाजी. तर आता आई आहे तर याला तडका देणार आहे. तर बघा किती छान पद्धतीने शिजलेली तुम्ही बघू शकतात. बघा या ठिकाणी मस्त शिजलेली आहे, डाळ पण छान पद्धतीने शिजलेली आहे. तर ही जी भाजी ना तर ती म्हणजे 4-5 शिटींमध्ये शिजून जाते, लवकर शिजते. खूप छान पद्धतीने शिजली ना तर लागायला चांगली लागते. तर आता या ठिकाणी आपलं तेल पण टाकलं गेलं आहे. तर आई आता भाजी करायला घेते. तर मीठ पण घेऊन घेतले, तर सगळ्या जे लागणारी सामग्री ते पण जवळ घेतली आईने. तर आता तडका देणार. तर भाजी शिजण्या आता तडका द्यायला काहीच वेळ लागत नाही. तर यामध्ये आहे तर सगळ्यात आधी जिरं टाकलं, त्यानंतर आहे तर शेंगदाण्याचं कूट, आणि त्यानंतर आहे तर हे तिखट, आणि ते हळद घेतलेली होती ती टाकली. तर सगळं टाकून दिलं मटेरियल, मस्त आता फोडणी वगैरे दिली गेली ना. तर भाजी करायला काहीच वेळ लागत नाही एकदाची शिजली की, तडका द्यायला काहीच वेळ लागत नाही. तर आता हे चांगल्या पद्धतीने तळू द्यायचं आहे मस्त.
आता बघा झालंच आहे आपलं. आता यामध्ये शिजलेली भाजी टाकायची. तर आवाज यायला पाहिजे तडक्याचा. तर बघा मस्त वास पण छान येतोय. तर या ठिकाणी आपली भाजी जी आहे तर ती आता रेडी झाली. ही नीरूची लुडबुड सुरू आहे मध्ये मध्ये. तर आता भाजीला आहे तर छान पद्धतीने उकळू द्यायचं आहे. उकळ फुटला की मग झाली. हाय कर. हाय बघा मी किती आगोपणा करते म्हणा. आंघोळ नाही आगोपणा करते मी. तर बघा आपली भाजी आता मस्त शिजेन ती. कोणाकडे नीरू नीरू इतका आगोपणा नको करू शोनू. नीरू इतका आगोपणा नको करू बाळा. ये शोनू. घंटा गाडी आली. नीरू ए नीरू तू कचरा दिला बाळ. तू कचरा दिला. कचरा दिला. बाबा आले ना. नीरू बाबा आले ना. बाबा आले ना. हा गेली घंटा गाडी गेली. नीरू घंटा गाडी गेली. बस झालं बाळा. चला आता चला चला. नीरू तू रोज बघते ना ग ती घंटा गाडी. तरी तुझं मन भरत नाही. गेली की. चल ना. चल बाळा गेली ती. बस झालं. सोनू गेली ना. उतर ना आता खाली. ए नीरू अगं गेली ना. तू चिपकून जाशील काय तिथं आता. काय हा काय 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 सांगते. ए तू लिटल मास्टर शेफ. अगं पळशील अगं तू इतुश आहे बघ. केवढस आहे ती नीरू बघ. आणि तू तिथं उभी राहिली. नको ना बाळा पळशील. काय कशाचा कंटाळा येतो तुला. तुला कशाचा कंटाळा येतो आता. तू केली का भाजी. तू केली भाजी. तुझा हात बघ कसा भरलेला आहे पावडरचा.